अमरावती विधानसभा मतदारसंघ आपले हार्दिक स्वागत करतो। भारत निवडणूक आयोगाने 15 मार्च रोजी निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला, त्या अनुषंगाने 22 ऑक्टोबरला आपण अधिसूचना प्रसिद्ध केली आणि 22 ते 29 या दरम्यान इच्छुक उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र आपण या ठिकाणी स्वीकारले। 30 तारखेला आपण या ठिकाणी छाननी केली, त्यामध्ये वैध असलेले अर्ज आणि वैध असलेल्या उमेदवारांनी 30, 31 आणि 4 म्हणजे आजचे या 2 दिवसात जे नामनिर्देशन पत्र ज्यांना परत घ्यायचे होते त्यासाठी हे दिवस राखून ठेवलेले होते। आज 4 नोव्हेंबर रोजी 7 अर्ज आपले उमेदवारांनी माघारी घेतलेले आहेत। 29 उमेदवार आपल्याकडे पात्र होते, त्यापैकी 7 उमेदवारांनी आपले नामनिर्देशन पत्र परत घेतले। आज रोजी निवडणूक लढवणाऱ्यांची संख्या ही 22 आहे, त्यामध्ये राष्ट्रीय आणि राज्य पक्ष RUPP म्हणजे रजिस्टर अनरिकग्नाइज पार्टी आणि इंडिपेंडन्स म्हणजे आपण त्याला अपक्ष म्हणू, असे 3 प्रकारचे उमेदवार या ठिकाणी आपल्याकडे आहेत। तर या ठिकाणी चिन्ह वाटपाला आपण सुरुवात करूया। आपण दिलेल्या नामनिर्देशन पत्राचा चिन्हाचा आपण विचार केलेला आहे, परंतु अनुक्रमानुसार बरेचदा किंवा उपलब्ध नसल्यामुळे आपल्याला काही जणांना ते चिन्ह मिळू शकणार नाही, परंतु जे असतील ते देण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी आपल्याला केलेला आहे। मी एक एक आपण जाऊ। आधी राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्षाचे चिन्ह की जे त्यांना अलॉट झालेलेच आहेत, असं मी उमेदवाराचं नाव आणि त्यांना अलॉट झालेलं चिन्ह आपल्यासमोर सांगतो आहे। मेघा ज्ञानेश्वर तायडे यांनी बहुजन समाज पार्टीतर्फे अर्ज या ठिकाणी भरलेला होता आणि बहुजन समाज पार्टीला हत्ती चिन्ह अलॉट झालेलं आहे, त्यामुळे त्यांना हत्ती चिन्ह या ठिकाणी देण्यात येत आहे। दुसरं पप्पू उर्फ मंगेश मधुकरराव पाटील यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे अर्ज भरलेला होता, त्यांना रेल्वे इंजिन हे चिन्ह त्यांनी मागितलेलं होतं आणि अलॉट पण झालेलं आहे, म्हणून त्यांना या ठिकाणी रेल्वे इंजिन हे चिन्ह देण्यात आलेलं आहे। डॉक्टर सुनील पंजाबराव देशमुख इंडियन नॅशनल काँग्रेस यांनी हात मागितलेला आहे, हात अलॉटही झाले आणि म्हणून त्यांना या ठिकाणी हात हे चिन्ह दिला गेला आहे। सुलभा संजय कोळके नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी यांचं घड्याळ चिन्ह यांनी मागितलं होतं, तेच त्यांना अलॉट आहे आणि ते पण त्यांना देण्यात आलेलं आहे। आता यानंतर RUPP रजिस्टर पण अनरिकग्नाइज डॉक्टर अब्रार यांनी प्रहार जनशक्ती पक्षातर्फे भरला होता। प्रहार जनशक्ती पक्षाला बॅट हे चिन्ह आयोगाने अलॉट केलेलं आहे, कुठलं बॅट हे चिन्ह अलॉट केलेलं आहे, म्हणून त्यांना या ठिकाणी बॅट हे चिन्ह देण्यात येत आहे। त्यानंतर अलीम पटेल मोहम्मद वहीद यांना कुठलंही चिन्ह आयोगाला दिलेलं नाही, परंतु RUPP आहे म्हणून त्यांचा क्रमांक यानंतर लागतो आहे। त्यांनी केकली माचीस आणि सफरचंद असे 3 चिन्ह या ठिकाणी मागितले होते, त्यापैकी त्यांचा पहिला पर्याय केटली असल्यामुळे आणि त्यांना तो या ठिकाणी RUPP मध्ये दुसरं कोणीही केटली मागितलेलं नसल्यामुळे आपण आता फक्त RUPP बद्दल बोलतोय। ज्या उमेदवारांनी RUPP म्हणजे रजिस्टर अनरिकग्नाइज पार्टी या सदराखाली अर्ज भरलेला आहे, या पार्टीतर्फे अर्ज भरलेला आहे, त्यांचा आपण विचार करतो आहे। पहिल्यांदा आपण राष्ट्रीय आणि राज्य पक्षाचा विचार केला, आता आपण RUPP चा विचार करतो आहे। तर RUPP अंतर्गत केटली एकमेव त्यांनी मागितलेला आहे, त्यामुळे या ठिकाणी त्यांना केटली चिन्ह आपण दिलेलं आहे। अविनाश धनवटे यांनी बास्केट विथ फुल ऑफ फ्रुट्स हे चिन्ह मागितलेलं आहे, ते पीपल्स पार्टी ऑफ इंडिया डेमोक्रॅटिक या पक्षातर्फे त्यांनी आपलं नामांकन दाखल केलेलं आहे। आणि बास्केट विथ फुल ऑफ फ्रुट्स म्हणजे त्याला आपण मराठीत फळांची टोपली म्हणतो, म्हणून हे चिन्ह त्यांना या ठिकाणी त्यांनी मागितलेलं आहे। RUPP मध्ये दुसरं कोणीही चिन्ह मागितलेलं नसल्यामुळे त्यांना हे चिन्ह आपण या ठिकाणी देऊ शकतो आणि आपण त्यांना ते देतो आहे। इरफान खान उस्मान खान इंडियन युनियन मुस्लिम लीग यांनी शिडी हे चिन्ह पहिल्यांदा मागितलेलं आहे, शिडी ऑटो आणि रोड रोल, परंतु आपण पहिल्यांदा पहिल्या पर्यायाचा या ठिकाणी विचार करतो आहे, सगळ्यांचा पहिला पर्याय आपण या ठिकाणी घेतो आहे, म्हणून शिडी हे चिन्ह
आपल्या मुक्त चिन्हामध्ये नाही आणि आयोगाने महाराष्ट्रासाठी ते अलॉट केलेलं नाही, त्यामुळे सध्या आपण यांना श्री चिन्ह देऊ शकणार नाही. आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या पर्यायामध्ये आपल्याला जे चिन्ह मिळेल त्याचा आपण विचार करू. दिगंबर वामन भगत हे जनजनवादी पार्टीचे आहेत, त्यांनी शेती ऑटो रिक्षा आणि आर्य असे तीन चिन्ह मागितले आहेत. त्यांचा पहिला पर्याय शेती आहे, आर्यूपीपीमध्ये दुसरं कोणीही शेती मागितलेलं नाही आणि त्यांचाच पहिला पर्याय असल्यामुळे त्यांना शेती हे चिन्ह आपण या ठिकाणी देतो आहे. मेरा जुनिसा अब्दुल शकील ह्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ये च्या कॅन्डिडेट आहेत आणि त्यांनी दूरदर्शन टेबल आणि शेती असे तीन चिन्ह मागितलेले होते. पहिला पर्याय त्यांचा दूरदर्शन आहे, आर्यूपीपीमध्ये कोणीही दूरदर्शन मागितलेलं नाही त्यामुळे त्यांना दूरदर्शन या ठिकाणी आपण देतो आहे. राहुल निलाधर मेश्राम यांनी वंचित बहुजन आघाडीतर्फे अर्ज भरलेला आहे. आयोगाने वंचित बहुजन आघाडीला गॅस सिलेंडर हे चिन्ह अलॉट केलेलं आहे, त्यामुळे या ठिकाणी त्यांना आयोगाने दिलेलं चिन्ह आपण गॅस सिलेंडर या ठिकाणी देतो आहे. आता यानंतर हे आरोपीचं चिन्ह वाटप झालेले आहे, या ठिकाणी आता अपक्ष उमेदवारांकडे आपण जाऊया.